नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल पालवे शुभ हाऊस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एका नवीन प्रोजेक्ट वर घेऊन आलेलो आहे। हा जो प्रोजेक्ट आहे हा नाशिक मधील सुंदर असा 3BHK कॉर्नर ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट आहे। तर चला या प्रोजेक्टची माहिती घेऊया। तर चला आपण आता बंगलोचे पार्किंग मध्ये जाऊया। आपण जे आता हे बघत आहोत हे कॉर्नरचं युनिट आहे, 3BHK कॉर्नर ट्विन बंगलो आहेत। याची तुम्ही पार्किंग बघू शकता, प्रशस्त अशी मोठी तुम्हाला इथे पार्किंग बघायला मिळते। फ्रंटचं एलिव्हेशन तुम्ही बघू शकता, अप्रतिम असं फ्रंटचं एलिव्हेशन आपल्याला इथे बघायला मिळतं। त्याचबरोबर इथे बाहेरून आपल्याला जी विंडो दिली आहे त्याला फ्रेमिंग केलेली आहे। त्याचबरोबर फ्रेममध्ये आपल्याला सेफ्टी ग्रिलिंगसुद्धा करून देण्यात आलेली आहे। चला आपण आता पुढे वळूया। पाठीमागे तुम्हाला इथे 5 फुटाचा युजेबल एरिया बघायला मिळतो। पाठीमागे आपल्याला 3000 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँकसुद्धा दिलेली आहे। तर चला आपण आता हॉलमध्ये एंट्री करूया। हॉलमध्ये एंट्री करण्यापूर्वी आपल्याला बाहेर इथे मेन डोअरला वुडन फ्रेमिंग करून देण्यात आलेली आहे। चला आपण आता हॉलमध्ये जाऊया। मित्रांनो, हॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकतात हॉलची साईज, प्रशस्त असा आपल्याला हॉल बघायला मिळतो। इथे आपल्याला सोफा वगैरे अरेंज केल्यानंतर इथे एक आणखी स्विच दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी करू शकतात। त्याचबरोबर या हॉलला 2 विंडो आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे आपल्याला व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक TV युनिटसाठी स्विच बघायला मिळते। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, प्रशस्त अशी मोठी साईज आपल्याला इथे दिलेली आहे। त्याचबरोबर वरती POPची अप्रतिम अशी डिझाईन आपल्यालासुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते। चला आपण आता पुढे वळूया। पुढे आल्यानंतर आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच टॉयलेट बाथरूम बघायला मिळतं, ज्यामध्ये तुम्हाला इंडियन टॉयलेट दिलेला आहे। जनरली आपल्याला मिक्सर बघायला मिळतात, पण इथे आपल्याला एशियन पेंटचे कन्सील्ड डायव्हर्टर दिलेले आहे। त्याचबरोबर इथे शॉवर सुद्धा तुम्हाला बसून देण्यात आलेले आहे। तर चला आपण आता पुढे वळूया। किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळतं एल शेपमध्ये आपल्याला इथे किचन दिलेलं आहे। त्याचबरोबर व्हेंटिलेशनसाठी आपल्याला इथे स्लायडिंगची विंडोसुद्धा एक बघायला मिळते। आपल्याला किचनमधून बाहेर जाण्यासाठी एक डोअरसुद्धा दिलेला आहे। बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे वॉशिंग एरियासुद्धा दिलेला आहे। खालीच आपल्याला एक बेडरूमसुद्धा बघायला मिळणार आहे। तर चला आपण आता बेडरूमकडे वळूया। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळतो खालीच आपल्याला एक बेडरूम दिलेला आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकतात, आणि या बेडरूमला आपल्याला 2 विंडोज आपल्याला इथे बघायला मिळतात, म्हणजे व्हेंटिलेशनचा आणि प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। आपल्या या दोन्ही विंडोला इथे मॉस्किटो नेटसुद्धा दिलेला आहे। या विंडोला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमसुद्धा बघायला मिळते। चला आपण आता वरचे बेडरूम बघूया। मित्रांनो, पुढे आल्यानंतर आपल्याला हॉलमधून वरती जाण्यासाठी इथे स्टेअरकेस दिलेला आहे। स्टेअरकेसला आपल्याला SS-च्या रिलिंगसुद्धा इथे दिलेल्या आहेत। मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की व्हिडिओच्या एंडिंगला या बंगलोच्या प्राईस स्क्वेअर फीट मी सर्व सांगणार आहे। तर चला आपण आता वरचे बेडरूम बघूया। मित्रांनो, आपण हा आपला दुसरा बेडरूम बघत आहोत। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर या बेडरूमला अटॅच 2 विंडो आपल्याला इथे बघायला मिळतात, त्यामुळे व्हेंटिलेशनचा आणि प्रकाशाचा या बेडरूमला तरी काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। आपल्याला प्रत्येक बेडरूममध्ये लॉक दिलेला आहे, तसंच या बेडरूममध्ये सुद्धा आपल्याला एक लॉक बघायला मिळतो। तर त्याचबरोबर या बेडरूमला अटॅच एक मोठी गॅलरीसुद्धा दिलेली आहे। तर चला आपण आता गॅलरीकडे वळूया। गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्ही गॅलरीची साईज बघू शकतात, खूप मोठी साईज आपल्याला इथे बघायला मिळते। या गॅलरीला अटॅच आपल्याला SS-च्या रिलिंग, त्यासोबतच स्टफन ग्लाससुद्धा बसून देण्यात आले। चला आपण आता तिसरा आणि आपला शेवटचा बेडरूम बघूया। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम बघायला मिळते, ज्यामध्ये तुम्हाला मिक्सर शॉवर सर्व अटॅच करून दिलेलं आहे। त्याचबरोबर इथे कमोडसुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे। पुढे आपल्याला इथे वॉश बेसिनसुद्धा दिलेला आहे। चला आपण आता पुढच्या बेडरूमकडे वळूया। मित्रांनो, या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगली साईज आपल्याला इथे बघायला मिळते। त्याचबरोबर या बेडरूमला अटॅच आपल्याला इथे 2 विंडो दिलेल्या आहेत।
या बेडरूमला अटॅच एक 5 फुटाची गॅलरी सुद्धा दिलेली आहे, ज्या गॅलरीमधून आपल्याला वरती टेरेसवरती जाण्यासाठी जिना सुद्धा काढून दिलेला आहे। इथे गॅलरी तुम्ही बघू शकता, गॅलरीमधूनच वरती जाण्यासाठी आपल्याला जिना देखील दिलेला आहे। मित्रांनो, आपण आता टेरेसवरती आलेलो आहोत। टेरेसवरती तुम्ही बघू शकता तुम्हाला 1000 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे। त्याचबरोबर पूर्ण टेरेसवरती आपल्याला चायना मोजे गोटाई करून देण्यात आलेली आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण एरिया हा डेव्हलप झालेला आहे। आपण जो आता हा 3BHK कॉर्नर ट्विन बंगलो बघितला, हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे। त्यासोबतच हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आहे, तुम्ही आजही लगेच शिफ्ट होऊ शकता। तर तसेच प्रॉपर्टी घेताना आपण विचार करतो आपल्या घरापासून स्कूल मार्केट जवळ आहे की नाही, तर हो आहे। आपल्या या प्रोजेक्ट पासून वेबगियर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल हे फक्त 500 मीटर वरती आहे। तर तसेच ड्रीम कॅस्टल 2 किलोमीटर वरती आणि रुंगटाचा शॉपिंग कॉम्प्लेक्स फक्त 2 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आपल्या या प्रोजेक्ट पासून आहे आणि गंगापूर रोड फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। मित्रांनो, लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपली व्हिजिट अरेंज करू शकता। मित्रांनो, आपण जो आता 3BHK कॉर्नर ट्विन बंगलो बघितला, हा 1700 स्क्वेअर फीटचा आहे। तर याची जी प्राइस आहे ती 54 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपली व्हिजिट अरेंज करू शकता। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद।